नाशिकच्या बागलाण तालुक्यातील दोघेश्वर घाटात सोमवारी घडलेल्या 40 विद्यार्थ्यांनी भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील यांनी अचानक मध्यरात्री 2 वाजता सटाणा येथे भेट देऊन थेट गंभीर जखमी असलेल्या बागलाण अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची विचारपूस करून त्यांना धीर दिला आहे. जखमी झालेले विद्यार्थी हे राज्याच्या विविध जिल्ह्यातील असल्याने त्यांच्याशी संपर्क करून समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून पोलीस अधीक्षक पाटील यांनी जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा करून शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे. या भीषण अपघाताबाबत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी NNP न्यूजला सविस्तर प्रतिक्रिया दिली असून अपघात नेमका कशामुळे घडला यावर देखील पोलीस अधीक्षक यांनी भाष्य केले आहे. विद्यार्थ्यांना घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीसह दोघेश्वर घाटाच्या मुख्य वळणावरून खाली उतरत असताना ट्रॅक्टरची हायड्रॉलिक सिस्टीम अचानक सुरू झाल्याने ट्रॅक्टरची ट्रॉली हायड्रॉलिक झाली आणि तीव्र उतार असल्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी होऊन अपघात घडल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. जखमी विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांसह दुर्दैवी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी शांतता राखण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक पाटील यांनी केले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सटाणा शहरातील अपेक्स हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय आणि बागलाण अकॅडमी येथे पोलिसांनी राज्य राखीव दलाचे पोलीस तैनात केले आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील यांनी रात्री 1:30 दोघेश्वर घाटातील अपघात स्थळाची देखील पाहणी केली असून पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचीही पाहणी पोलीस अधीक्षक पाटील यांनी केली आहे. तर पाहूयात पोलीस अधीक्षक सचिन पाटील NNP न्यूजशी बोलताना काय म्हणाले. सटाणा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दोघेश्वर घाटात आज एक दुर्दैवी ऍक्सिडेंट घडलेला आहे. त्याच्यामध्ये ट्रॅक्टरची ट्रॉली जी आहे ती हायड्रॉलिक सिस्टीम चालू ट्रॅक्टरमध्ये सुरू झाल्यामुळे ट्रॉली पडून त्याच्यात जे आर्मी किंवा पोलीस भरतीसाठी जे प्रशिक्षण घेणारे जी मुलं होती त्यांचा ॲक्सिडेंट होऊन एक मुलगा त्याच्यात ठार झालेला आहे. सध्या परिस्थितीत सटाण्यात हॉस्पिटलमध्ये साधारण 13 मुलं जी आहेत ती ICU मध्ये आहेत. काही मुलं जी आहेत ज्यांना किरकोळ माळ लागला होता त्यांना डिस्चार्ज करून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. सदर जी घटना होती ती डोंगरा उतार जो होता उतारून ट्रॅक्टर खाली येत असताना त्याचं हायड्रॉलिक सिस्टीम सुरू झाल्यामुळे ते ट्रॉली मागच्या बाजूला कलली आणि त्याच्यामुळे ती एका बाजूला पडली. सुदैवाने समोरून येणारं वाहन जे होतं त्या वाहन चालकाने प्रसंगावधान दाखवून त्याचं वाहन पटकन बाजूला घेतल्यामुळे मोठी दुर्घटना जी आहे ती याच्यात टळली होती. याच्यामध्ये आपले सटाण्याचे API महिला ज्या आहेत त्या मागून येत असल्यामुळे त्यांनी त्वरित ही घटना पाहिल्यानंतर सर्वांना सूचित केले व जे जखमी आहेत त्यांना आपण हॉस्पिटलमधून ॲडमिट केलेलं आहे. आज वळूच्या गावचे पोलीस पाटील त्याचबरोबर जे तिथे गुड सेमेटेरियन होते त्यांच्या मदतीनं आपण जखमींना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू शकलो व त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट जे आहे ते लवकरात लवकर आपण सुरू करू शकलो. आपण हॉस्पिटलमध्ये पण अधिकारी ठेवून जे जखमी आहेत विद्यार्थी त्यांच्या पालकांच्या मदतीसाठी अधिकारी व अंमलदार जे आहेत ते ठेवलेले आहेत. हे जे विद्यार्थी आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर काही विद्यार्थी जे आहेत ते पण राज्यातून MP मधून पण ते प्रशिक्षणासाठी आले होते. याच्या संदर्भाने पोलीस जे आहे ती पुढची कारवाई करत आहे.